आता हे गव्हर्नमेंटनी नवीन रूल्स काढला, त्याच्याबद्दल काय सांगू, काय बता सकते आप, क्या है, कैसा लगता है, अच्छा नहीं है, रूल्स है क्या, गलत है? मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आणखी एका व्हिडिओ मध्ये। तर आज आलो आम्ही इथे हेल्मेट घ्यायला। इथे तुम्ही मागे बघत असाल, हे पूर्ण सगळे हेल्मेटचे दुकान आहे, सगळी हेल्मेटची दुकान आहे। तर त्याचे आपण प्राइस वगैरे काढूया, कितीला आहे वगैरे। तर तुम्हाला म्हणजे आपण त्याची प्राइस वगैरे काढूया। पूर्ण इकडे हेल्मेट्स वगैरे आहेत, खूप सारे हेल्मेट्स आहेत, खूप आहेत हेल्मेट्स तिथे। पूर्ण रस्त्याला पूर्ण हेल्मेट्सचे दुकान आहे तिथे। बघूया काय काय प्राईस आहे ते। इथे गाडीचे कामं पण केली जातात, आता बाईक्स वगैरे जे कामं असतात ना, छोटे मोठे पार्ट्स वगैरे बघा इथे करतात, बेअरिंग वगैरे टाकतात, पूर्ण सीट कवर वगैरे पण आहे तिथे मार्केटमध्ये आजूबाजूला। तिकडे पलीकडल्या साईडला पण आहेत, पलीकडल्या साईडला पण हेल्मेट्स आहेत तिकडे, पूर्ण हेल्मेट्स पूर्ण दुकान आहे तिकडे। तर त्याची तर प्राईस काढतो एका ठिकाणी बघा कसे आहे। गाडीला डिक्की वगैरे लावतात ना, त्या पण आहे तिकडे सगळ्या सगळ्या डिक्की। नाही कितने का रे हेल्मेट आहे, कोणता हेल्मेट का, त्या साठी का, हां याला विचारू द्या प्राईस, बघा काय बोलतो। मस्त मस्त हेल्मेट आहे बघा, सगळे छान चांगले चांगले हेल्मेट। स्टार्टिंग कितने का बोलते, हां भाई कितने का आहे, हां सांगतोय। ये वाला कितने का आहे, ये वाला 450। हां स्टार्टिंग रेंज काय आहे, स्टार्टिंग रेंज काय आहे, हां स्टार्टिंग रेंज काय आहे, स्टार्टिंग रेंज 490। हां हां 490 से चालू है क्या, मिनिमम 490 है, वो कम होएगा क्या उससे, हो जाएगा ना। हाँ बघा दुकान का नाम तो देखो, तो क्या है दुकान का नाम, क्या है ये अपने, ये है ना वेगा, वेगा वेगा ने एक्स और है तो कौन लगा इसे तो योशा चली दला। तर जो है इतने बने क्या मंथन वगैरह भरपूर सारे दुकान है। प्राइस विचार ले तो वो 390 बोलना, बार्गेनिंग करावं लागतं इथे आल्यावरती, तुम्हाला थोडंफार कमी होतं। लास्टला तो 350 द्यायला तयार झाला, 350 ते हेल्मेट 350 वर्षापासून म्हणजे आहे चांगलं ते हेल्मेट, पण मला ॲक्च्युली व्हाईट कलरमध्ये पाहिजे, व्हाईट कलरमध्ये बघा बघूया, मिळालं तर, नाही मिळालं तर मग इथे दिसतात समोर हेल्मेट, बघा इथे पण विचारतो, इथे व्हाईट कलरचं दिसतंय मला, यांना प्राईस विचार आपण कितीला आहे। व्हाईटवाला कितने का हेल्मेट, हे व्हाईटवाला कितने का आहे, हा सेट व्हाईटवाला कितने का आहे, हे 400 ला आहे, हे 400 ला आहे बघा, हां बघा इथे इथे आणखी भरपूर सारे बघा वेगळ्या वेगळ्याचे खूप सारे हेल्मेट्स आहेत। बघा अंकलला विचारा, छोटे बच्चे का भी आहे, अरे ये छोटे बच्चे का ना, छोटे बच्चे का ना, हे हां छोटे बच्चे का ना, हे बघा लहान मुलांचे पण आहेत, ते विजेत काका तो विचारा, और ये रेड वाला कितने का है, रेड वाला ये अंकल, ये वेगा लिखा है वो रेड वाला, हाँ 800 रुपये का, 400 रुपये से बघा 400 पासून स्टार्टिंग आहे इथे, हे बघा भरपूर सारे हेल्मेट्स आहेत वगैरे, आणि गाडी बिडीचे लॉक्स वगैरे पण आहेत त्या दुकानामध्ये, ते पण आपण दाखवू। हे हेल्मेट आम्हाला आवडलंय, आता बघूया किती कमी करतोय, 400 रुपये बोलले, 300 रुपयापर्यंत तरी दिले पाहिजे, विचारतो देतो का 300 रुपयाला, हे आहे का 300 तक आहे का, 300 तो कितना है, एलेक्स का लास्ट कितना, 380, 350, 350 में दो ना, मेरे को अच्छा लगा ये, हाँ अंकल 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 350 में, 360 मैंने देखा उधर उधर ब्लैक ब्लैक में था, भाई अंकल ने दिया आपल्याला 350। अंकल मेरे को पता छोटे बच्चे का भी है अपने आपके पास, वो कितने का है, 250 रुपये से, वो भी कम होएगा क्या, नहीं फिक्स प्राइस है, हमें तुम्हें इतने बघा 250 रुपयाला इथे मिळेल तुम्हाला, 250 रुपयापासून स्टार्ट है, लहान मुलांचं 250 आणि हे मला 350, ये 350 स्टार्ट है ना, उससे और महंगा महंगे से महंगा कितना है, 3000 का। अच्छा अपने ये रोड का नाम क्या है, अली भाई सर, हां अली ग्रांड रोड, ग्रैंड रोड में रोड करो, कोई कोशिश किसी का आने का, और आपका दुकान का नाम, शर्मा स्कूटर, शर्मा ना, हाँ बघा शर्मा स्कूटर है, जर कोणाला यायचं असेल तर येऊ शकता, हे बघा हे अंकल असे दिसतात, यांच्याकडून घेतलं हेल्मेट मी, हे बघा
तुम्ही बघा बघाल मागे पण बघा बघा आय एस आय मार्किंग आहे आपके पास तो सब आय एस आय मार्किंग वाले ना यांच्याकडे तुम्हाला सगळे आय एस आय मार्किंगचे मिळतील ह्या गल्लीमध्ये भरपूर सारखे आहेत पण तुम्हाला जसं सांगितलं की ह्यांच्याकडून घेतलं मी अंकलकडून आणखीन तुम्ही बघू शकता जर तुम्हाला कोणते चेक करायचं असेल पण चांगलं आहे मस्त व्हाईट कलरमध्ये मिळालं इसमें फ्रेश पीस नहीं क्या अंकल ये थोड़ा ये कुछ लग रहा है देखो स्क्रैचेस है और नहीं नहीं ये स्क्रैचेस है इसके ऊपर इधर इधर भी है और नया पीस लगना चले मैं आ लेते काका मैं आ ले है आते ना हेलमेट घेतला किती ले घेतला हेलमेट तुम्ही आता ये गवर्नमेंट ने नवीन रूल्स काढला त्याच्याबद्दल काय सांगू क्या बता सकते आप क्या है कैसा लगता है अच्छा नहीं है रूल्स है क्या गलत है तो बाइक चलती नहीं है हाँ गाड़ी का वैसा स्पीड भी नहीं रहता है और फालतू का ये नहीं है अड्डे वो तो बनाते नहीं है तो वो दुनिया का फालतू काम मतलब इन लोग ने जो निकाला रूल्स है वो आदमी गिरने के बाद सेफ्टी का है उससे अच्छा उन्होंने पहला गिरने के पहला निकालना चाहिए ताकि आदमी गिरना नहीं चाहिए बराबर की नहीं पहली बात तो कोई लेडीज पहने का नहीं हाँ ये खाली नाम के लिए रखेगा सर पे बराबर जैसी गई हेलमेट जाएगा अलग आप जाओगे अलग बराबर भाई सही सही गवर्नमेंट को क्या हो गया समझ में नहीं आया पागल हो गई अभी थैंक यू फॉर आपका सजेशन अब इसमें क्या है सर सबका पैसा वेस्ट ऑफ मनी हो गया हाँ और जो इतना गिरा हाँ एक्टिवा में तो एक की जगह रहती है और मुंबई में कैसे एक दूसरे को हेल्प करने वाले लोग रहते हैं अभी उस दिन क्या हुआ था एक बच्चे लोग स्कूल से आ रहे थे तो बेचारे मेरे को बोल रहे कि लिफ्ट दो करके तो मैं नहीं दे सकता क्योंकि आगे जाके मेरे को फाइन लगेगा अरे आगे रिजल्ट को मैं लिफ्ट दे दिया मेरा 500 की बिलिंग फीस जाएगा पीछे से फोटो ले लिया तो हाँ वही अपने एक मतलब इंसानियत मानुष की दिखाई नहीं सकते नहीं दिखा सकते सही बोले आपने वो सब गया टाइम ये लोग ने क्यों पास किया समझ में नहीं आया सही इतने खड्डे है इतना सिग्नल है इतने ट्रैफिक है 20 की स्पीड से तो गाड़ी बाइक चलती नहीं संडे वाले दिन कभी 30-40 चलती चलो थैंक यू हाँ बाय।